श्री भवन निंबागाडी नाना भाऊजी केले येथील शेतकरी आमच्या गावात पारंपरिक पद्धतीने साजरा होत असलेला पोळा सण मोठ्या झाला. शेतकऱ्यांनी 2-3 दिवस कामं धंदे सोडून आपल्या बैलांना दाणा पाणी घालून व्यवस्थित सजवलं आणि गावात मारुती मंदिरासमोर त्यांना फेरपट्ट्या मारण्यासाठी आणले. तसं पाहिलं तर आमचं गाव पूर्वीपासून अत्यंत बागायतदार असं गाव आहे. या गावात प्रत्येक शेतकऱ्याकडे पूर्वीला कमीत कमी 1 ते 2 बैलजोड्या होत्या, परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि आता जे तांत्रिक वाहनं आली त्यामुळे शेती व्यवसाय हा पूर्णतः तांत्रिक पद्धतीने करत असल्यामुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांकडे बैलजोडीचं प्रमाण कमी आहे. त्यातल्या त्यात आत्ता दुर्मिळ असलेले बैलजोड्या भरपूर अशा किमती झाल्यामुळेही या गोष्टीचा परिणाम झाला. परंतु पूर्वीचे लोक खऱ्या अर्थाने शेती जर म्हटली तर पूर्णतः बैलजोडींवर अवलंबून होती आणि त्या काळी म्हणत होते की शेतकरी ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी आहे त्याची शेती उत्कृष्ट आहे. शेवटी तांत्रिक गोष्टी पूर्णतः शेती करू शकत नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याला बैलजोडी ही आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने प्रत्येक शेतकरी एकतरी बैलजोडी ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो. परंतु निसर्गाच्या अवकृपेमुळे आणि बैलजोडीच्या वाढत्या किमतींमुळे ते अशक्य झाल्यामुळे मध्यमवर्गीय शेतकरी बैलजोडी ठेवू शकत नाही आणि जे मोठे शेतकरी ते तांत्रिक पद्धतीने शेती करत असल्यामुळे ट्रॅक्टर व इतर साहित्याने आपली शेती करीत आहे. हे आमचे काका बाबा तात्या ही त्यांची बैलजोडी. Hey!
तालुका मालेगाव मालेगाव जिल्हा नाशिक हा तुमचा बैल का एकच बैल हाऊस मनी ठेवलाय का अरे हाऊस मनी Hey!
पहिलं होतं आज माझी पण होणार नाही. हॅलो बाबा